मॉर्निंग पब्लिक. आणि आता वाजलेत किती वाजले, 8 वाजले असतील समथिंग. जाऊ तर बघा, झोपेत न उठली नुकती. आणि आम्ही चाललोय कलिंगन भरायला ना, कलिंगन भरायला आलंय. आमची कलिंगणाची शेती आहे आणि आज ते भरणार आहेत बाग आहे. माझ्याबरोबर माझी काकी छोटी आणि बाकी सगळी पब्लिक गेली आहे पुढे. आम्ही आता चाय घेऊन चाललो आहे मागून. सो मी पहिल्यांदा बघणार आहे की काय कसं भरतात किंवा कसं तोडतात. या आधी मी आलेली बट फक्त खायचं काम केलेलं. सो तुम्हाला कलिंगणाची बाग पण दाखवते आणि आणतोय पाहतो या. हां, ज्यांना ज्यांना खायची आहेत त्यांनी त्यांनी खायला पण या. आणि हा एरिया बघा, हे माझं गाव आहे. बघ नाचणं कुठे तो बघ. थांबा, तुम्हाला नाचणी दाखवते. नाचणी समोर येते. ही नाचणी आहे पूर्ण लावलेली. हा रोड आहे. आम्ही चाललोय. खडे लायल काजीच्या इस काजीत के काजीच्या बाहेर आमचे काजू पण दाखवतो. मोबाईल घेऊन पुढे जाता. गुड मॉर्निंग. चाय शेतात आणि आमची बाग कलिंगणाची. कळिंग ना तुम्ही काढू गेलेलात काय असं उभे राहू गेलात. उचलता ओ भाऊजीने उचलता. किती किलोचा असत? हे 2 किलोचा आहे. मोठा ते काका काका काढ फेसबुक वर. होय काका बघा, हे आमच्या काका. इलो इलो, ही आमची कलिंगणाची बाग. सगळीकडे कलिंगणाच कलिंगण. आणि हे बघा, हे कामगार आहे बघा. हे फक्त फोटो काढू का? हे बघा पूर्ण टेम्पो भरला आणि ही अजून पेंडिंग आहे तेवढी सगळी. केवढं मोठं आहे ते बघा. दाखवते तुम्हाला माझा हात आहे बघा. कळिंगण आणि हात खाऊचा बघा आतमध्ये बघा. आणि एकदम नॅचरल नॅचरल आहे. एकदम एकदम नॅचरल कळिंगण आहे. पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. इंस्टाग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामला मेसेज करा कोणाला कळिंगण पाहिजे असेल तर. माका मी ना पिऊ एवढी नको माका. कमी होई कमी दे. एकदम एकदम थोडीशी दे. चाय प्यायला बसते. बस 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 बस. बस तिकडे खाली ना म्हणजे बघा इन्फॉर्मेशन देत आहेत. आणि काय काय करतात? किती महिन्यामध्ये येतात? 7 दिवसामध्ये येतात. हो माहिती बघा, माहिती देतोय. आमचा छोटा बंधुराज माहिती देतोय, त्याला जास्त इन्फॉर्मेशन आहे. विपुल नांदोसकर. बागेची निगराणी केली आहे, फवारणी केली आहे, लागवड केली आहे. ह्या एकट्या माणसाने केली आहे. लाजता तो कंटाळीला. आता कुठे चाललो आपण? आता आम्ही चाललोय वरच्यांच्या कलिंगणाच्या बागेत चाललो आहे आम्ही. आता इकडचे आम्ही टेम्पो टाकले. आता ती तोडून आम्ही टेम्पो मध्ये टाकणार. आणि आम्ही किती टाकली तरी नाही 2 टन टाकले आम्ही टेम्पो मध्ये.
दोन टन टाकले तर इथे 10 टन टाकणार आहे. आता बघ खास मुंबई वरून आलोय त्याच्यासाठी माथाडी मागवली आहे स्पेशल माथाडी. आता चाललो आम्ही वर्षांच्या बागेचे कलिंगड तोडून ते टेम्पो मध्ये रिसीव करणार आम्ही. आता गेले आमची बुवा मारावाडी. हा हे बुवा आहे आता गेले ते बुवा मारावाडी शिंगरवाडी वरती गेल्यावर भेटी या पपी दादाच्या मागे मध्ये. चला ही बघा ही आमच्या काजूची बाग आहे पूर्ण काजूच काजू. आंब्याची बाग पण आहे पण ती या साईडला नाही आहे त्या साईडला आहे. इथे एक आहे आणि हा रस्ता दिसतोय ना या रस्त्याच्या पलीकडे आणखी एक काजूची बाग आहे. काजू आंबा आणि नारळ या तिघांच्या बागे येत आहे आमच्याकडे. आणि आता चाललोय आम्ही पपी दादाच्या बागे. हे बघा पूर्ण काजूच काजू लागले नाही आहेत. आता मोहर पकडलाय त्यांना दिसतोय का तुम्हाला. बघा काजूला मोहर पकडलाय. तसं मला काजू आवडत नाही पर्सनल लेवलला आणि नाही आंबे. बोलतात ना आपल्या घरात असेल तर आपल्याला जास्त खायची आवड नसते. जी गोष्ट आपल्याला भेटत नाही ती गोष्ट आपल्याला जास्त आवडत नाही. आमची बाग आहे पूर्ण काजूची. मी पर्सनली मला काजू खात नाही आंबा जास्त खात. खाल्ला तर थोडाफार पण खूप लोकांना आवडतात तर बोलतात ना की ज्यांच्याकडे ज्यांना भेटतं त्यांना आवड नसते आणि ज्यांना भेटत नाही त्यांना आवडतं. तशातली गत आहे ही. सो ज्यांना कोणाला खायचं असतील त्यांनी या नक्कीच. ओके पाकवाग सगळीकडे काजूच काजू. चलो सकाळचे 8 वाजलेत आणि सूर्य बघा कोण म्हणणार नाही सकाळी 8 वाजले. हा पण सकाळी थंडी खूप लागते इकडे एक्स्ट्रीम लेवलला. ही छोटी आहेत झाडं ह्यांना काजू नाही लागत. इकडे पण आहेत ही आमची नाही पपिता त्याची आहेत छोटेवाले. ए वैदू खाय चाललं कित्याक रे चांगला काहीतरी खा घेऊन ये. तू घाबरा होता बरे पुढच्या का हा. ओ भाऊजी नाही घाबरता तुमका तिघां काय घाबरता. येई नव्हतो तो चला नव्हतो पुढे. कलिंगड आहे आणि आणखी एक सांगते ही इथे ना हे बांधले गो ह्याका काय म्हणतात गो माटली. हा कलिंगडामध्ये रानटी जनावर येऊ नये डुक्कर डुक्कर येऊ नयेत आणि त्यांची नासधूस करू नये म्हणून रात्री या माटलीमध्ये बसतात म्हणजे राखण करण्यासाठी शेतीची. हे बा असं बांधलं जातं मला आतून दाखवते बघा. चटई पण आहे झोपायला. कामातून येताना आता हाय कर. कलिंगडाची गाडी वरत पप्पी दादा झालं तर फोटो काढणार ना. इकडे बघा तिकडे दाख सोडताना इतका जाऊ दे आधी. भाऊजी वा काय काम करतात
राजा राजा आज कांदो रवतो लो तिकडे दादा आणि कांते काका लई काम चालले लई काम चालले छोटू छोटू कलिंगड बघा छोटू कलिंगड आजा हात एवढे ए मको दादा काय म्हणा रजून आणतात खरी ना तिकडं तिकडे जाते जरा काम करते मी तर बोलू खावरे सारखे नको खावरे तर बोलण्यात नाही कैंगण खायला या इथं पण खाते एकदम फ्रेश बागेतन तोडल्या तोडल्या खायचं आणि हे बघा दिसतंय का तुम्हाला पाणी बघा किती रसाळ आहे बघा मुंबईला गेट असतं तिकडचे गेट बघा प्रोटेक्शन साठी सिंपल बांबू सिंपल बांबू आय ग हात तू कळिंगण खाला हात तेलकट झाले चिल चिकट झाले पटा 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 तोडत काढलंय धरा मुंबईकरांकडे कैसा भाऊ झाले बघा झाले म्हणजे आले चला जा तिया पण जा हळू हळूहळू होय अंकुश काका काता बघा पप्पा आता जरा काम करूया नंतर बोलू खाऊ कोई ना काम कर काम चला आता काम करूया नंतर बोलू याच्यावर मापणार आणि इथे टाकणार आम्ही कुठे चालली आहे बघा टेम्पोच्यावर याच्यावर मोजमाप चालू होणार आता आदम नंबर एक लिहायचा हा बर बस ओके आता खाली लिहित जा नंबर दोन तीन असे बर नंबर दोन माल इन माल इन मग त्याच्यात ना हे बापूची होती बाजू
तीन फुटलेत, याला रिप्लेसला परत तीन द्यायचे. नाही मी तुमचा कारण म्हणून तुमका मग अशी विचारले रिपोर्ट कसा देतो काय. चालेल छाय 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 येताना एवढे फास्ट हे होते. आता बघा घामटा काढले नि घामटा. तू डायरेक्ट कामार जातल राजा. एसटी ना आंब्याची बाग आंबा हे काजू ह्याच्या मागे आपली आंब्याची बाग ना सगळा आपला जागो पूर्ण लाईन आमची दिसून तशी जास्त इन्फॉर्मेशन ह्या रेड्याला माहिती माका माहिती नाही. तो जास्त गावात फिरता जास्त येत नाही गावी. दमलो यो बघा आवा टाईट दमलो राजा आनाडे मी घेतोय काय ग दम दमलो राज भाऊजी एवढा युनिट नाही रॉक क्लिप जात नाही रॉक क्लिप एडिट बिडिट काय नाही करूचे एडिट करायला चाललो. बघा हे स्मारक आहे स्मारक. अरे हो ना होता ना हे स्मारक असं म्हणत हे व्हिडिओ दाखवजे बघा पोरगो किती मेहनती आहे किती काम करता पोरगो तो बघा. वाकलो कलिंगडा नको काम कर चार घेतले बघ ताट एकदम दोनच होत. राजा राजा काय झाला राजाचा आवाजच बसलो ए बाबू राजा कशा राजा बाबा कशा मुतलो तो आणि काय मी गाडी यायला झाली तयारी म्हणजे